नमस्कार, आदरणीय गंधार धारिणी लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलायला खूप आठवणी आहेत माझ्याकडे. प्रत्येकाचे कुलदैवत असतं, कुणाचं ज्योतिबा असतं, कुणाची अंबाबाई असते, कुणाची तुळजाभवानी असते, तसं माझं कुलदैवत आदरणीय लता दिदी. आता लता दिदी जाऊन एक वर्ष पूर्ण होते, पण लता दीदी ज्यांनी लता दीदींना भेटलेले नाही त्या सर्वांच्यासाठी लता दीदी आजही जिवंत आहे. कारण आम्ही दुःखात असेल तरी दीदींना ऐकतो, आम्ही आनंदात आहोत तरी दीदींना ऐकतो, आम्ही विरहात आहोत तरी दीदींना ऐकतो. सकाळी रेडिओ सुरू झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत भोपाळी ते भैरवी लता दीदींना आपण ऐकतच असतो. जगातील सर्व भाषांमध्ये लता दीदींनी अनेक गाणी गाऊन आम्हाला सर्वांचा आनंद द्विगुणित केला. खरं तर मला प्रश्न पडतोय, लता दीदींचा आवाज नसता तर आमचं आयुष्य अत्यंत विरक्त झालं असतं. पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणतात की चंद्र सूर्य आणि लताचा आवाज आहे जगाच्या अंतापर्यंत. भारतीय भाषातली सगळी जशी गाणी गायली, मी लता दीदींना माझ्या आठवणी तर खूप आहेत. दीदींना मी खूप वेळा भेटलो आहे, पण एक महत्त्वाचा आणि आनंददायी प्रसंग आहे. आमचे सर वसंत शिंदे सर यांनी लता दीदींच्या मातोश्री आदरणीय माई मंगेशकर यांचं एक सुंदर पेंटिंग केलं होतं आणि ते पेंटिंग आम्ही लता दीदींना, माझे बालमित्र महेश, प्रशांत, शैलेश आणि अजित यांना घेऊन गेलो होतो. त्यावेळी जवळजवळ 1.25 तास लता दीदींच्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी लता दीदींनी आम्हाची अशी इतक्या गप्पा मारल्या, त्यांच्या बालपणापासून त्यांच्या करिअरचे अनेक टप्पे, मुंबईचा पेडर रोडवरील उड्डाणपूल ते कोल्हापुरातल्या त्यांच्या बालपणीच्या सर्व आठवणी. आम्हाला 1.25 तास कसा गेला हे दीदींच्या सहवासात कळालंच नाही. लता दीदींच्या मला आवडलेल्या कोणची गाणी आहेत तर ज्ञानेश्वरांच्या आणि तुकाराम महाराजांच्या सर्व रचना. त्यांचं दिल हुम हुम करे हे एक गाणं, सिलसिला मधील सर्व गाणी आणि सावरकरांच्या सर्व रचना, खास करून त्यांनी गायलेली शिवाजी राजांची आरती, ह्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या. लता दीदींच्याबद्दल आशा भोसले एकदा आठवण सांगताना असं म्हणतात की आम्हा भावंडामध्ये सर्वात लहान भाऊ आमचा बाळासाहेब तथा हृदयनाथ मंगेशकर, पण रेकॉर्डिंगला आम्ही सगळ्यात जास्त आमच्या दडपण कुठलं यायचं तर हृदयनाथ मंगेशकरांच्याबरोबर रेकॉर्डिंग करणं. कारण सगळी भावंडं ही प्रतिभाशाली, पण लता दीदींना हृदयनाथ मंगेशकरांच्या बरोबर सर्वात जास्त सुंदर रचना त्यांनी गायलेल्या आहे आणि मला त्या सर्व प्रचंड आवडतात. आता लता दीदींच्याबद्दल काय म्हणावं, शेवटी म्हणतो इतकंच की नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है घर याद रहेगा. लता दीदी तुम्ही आम्हाला जाऊन एक वर्ष झालं, पण आजही तुम्हाला विनम्र अभिवादन करतो आणि तुमच्या गाण्यानं तुम्ही आम्हाला आयुष्यभर आनंदी ठेवलात याबद्दल संपूर्ण देश तुमच्या ऋणात राहील एवढंच व्यक्त करतो आणि धन्यवाद.